पनवेल तालुका अंतर्गत वामज गांव में ग्राम पंचायत उप सरपंच डीबी महात्र ने अपना कार्यकाल पूरा होने के बाद अपने पद से इस्तीफा दिया, जहां इस रिक्त पद के लिए ग्राम विकास अघाड़ी की उम्मीदवार मंगलाबाई राघो पाटिल की उप सरपंच पद पर निर्विरोध रूप से नियुक्ति की गई। उनकी इस उपलब्धि पर उन्हें शुभकामनाएं देने के लिए झड़पी सदस्य अरविंद म्हात्रे, पंचायत समिति सदस्य ज्ञानेश्वर पाटिल, सरपंच कचरू पाटिल, मच्छेन्द्र पाटिल आदि गणमान्यों सहित ग्रामवासी बड़ी संख्या में उपस्थित थे। इस दौरान नवनिर्वाचित उप सरपंच को शुभकामनाएं देते हुए अरविंद म्हात्रे ने शेकापक्ष के माध्यम से किए जा रहे विकास कार्य के बारे में जानकारी दी और भविष्य में शेकापक्ष के माध्यम से होने वाले विकास कार्य का ब्यौरा प्रस्तुत किया। उप सरपंच मंगलाबाई राघो पाटिल यांची निवड झाली, हे मी माझ्या मतदार नावडा विभाग मतदार जिल्हा परिषद मतदारसंघातर्फे त्यांचे अभिनंदन करतो। शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजना शेवटच्या माणसापर्यंत कशा पोहोचतील याच्यापर्यंत दोघे प्रयत्न करतील ही मी त्यांच्याकडनं दोघांकडनं अपेक्षा करतो। परवाच्या दिवशी माझ्याकडे काही ग्रामस्थ म्हणजे आले होते मच्छेन्द्र घेऊन, कुंभारपाड्यामधली आपली स्मशानभूमीचं काम आहे त्या स्मशानभूमीचं काम मी परवाच्या दिवशीच मंजूर करून घेतलं ती पण नापकाम करतो। दुसरी गोष्ट आणखी आपल्या बामणपाड्यामधला रोड कॉन्क्रीट अंतर्गत रस्ता हा एक मागे राहिलेला प्रश्न आहे, तोही तुम्ही मला अहवाल आणि द्या, त्याचं सुद्धा काम आपलं सरपंच उपसरपंच करतील। आणि कोणतीही तुमच्या गावामध्ये सुविधा अपुरी राहणार नाही ही तुम्हाला गावामध्ये ग्वाही देतो। आज आपल्या गावामध्ये कमीत कमी 50 ते 60 लाख रुपये आपण जिल्हा परिषदतर्फे दिलेले आहेत कामं करण्यासाठी, ते आज प्राथमिक शाला असोत, स्मशानभूमी असो, अंतर्गत रोड असोत, असे कोणत्याही जिल्हा परिषदातले 5 लाख रुपये देऊ शकत नाही। 50 लाख रुपयाची तरतूद आपल्या गावासाठी केलेली आहे। एक आनंदाने मी तुम्हाला सांगतो, आज आपल्या कानपोली गावामध्ये आज आनंदाची गोष्ट आहे, कानपोली ग्रामपंचायत बिनविरोध लागली हे आपल्या अभिमानाची सारखी गोष्ट आहे। दुसरी गोष्ट सांगायची तर कानपोली गावामध्ये फक्त मागणी केली मला 15 लाख रुपयाचा रोड पाहिजे, 15 लाख रुपये त्यांना मंजूर करून रोडचं काम केलं। परत त्यांना विचारलं आम्ही तुम्हाला काय पाहिजे, ते फक्त गणेश घाट सांगलं, ती सुद्धा आपण मंजूर केली परवाच्या दिवशी।